हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.4 सर्कल या चॅप्टरमध्ये क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8 हे चार क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज शिकवणार आहे. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 5 पासून. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, प्रूव दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर ह्या ठिकाणी आपल्याला कोणतंही रेक्टँगल हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असते हे आपल्याला या ठिकाणी प्रूव करायचं आहे. तर मी ह्या ठिकाणी एक रेक्टँगल ह्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे आणि रेक्टँगलमध्ये चारही अँगल्स हे 90 डिग्री असतात. तर ह्या ठिकाणी मी या रेक्टँगलला नाव देतो रेक्टँगल ABCD. ABC आणि डी. तर हा जो या ठिकाणी रेक्टँगल आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे ABCD. तर हा जो क्वाड्रिलॅटरल ABCD आहे हा रेक्टँगल आहे. तर या ठिकाणी आपण हा जो कन्सिडर केलेला आहे तो आपण या ठिकाणी आता लिहिणार आहे, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल तर या रेक्टँगल मध्ये अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू अँगल डी हे चारही अँगल या ठिकाणी इक्वल टू 90 डिग्री आहेत. तर याचं रिझन आहे अँगल्स ऑफ रेक्टँगल. तर हे अँगल्स आहेत रेक्टँगलचे, अँगल्स ऑफ रेक्टँगल. या ठिकाणी हे जे अपोजिट अँगल्स आहे अँगल ए आणि अँगल सी या दोन्ही अँगलचं ॲडिशन अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ऑल्सो अजून या ठिकाणी अँगल डी आणि अँगल बी या दोन्ही अँगलचं ॲडिशन आहे 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. तर या ठिकाणी हे अपोजिट अँगल्स जे आहेत या ठिकाणी हे जे पेअर फॉर्म झालेले आहेत अँगल ए प्लस अँगल सी आणि अँगल डी आणि अँगल बी ह्या ज्या दोन पेअर्स या ठिकाणी फॉर्म झाले या दोन्ही पेअर्स हे अपोजिट अँगल या ठिकाणी हे अपोजिट अँगल्स आहेत रेक्टँगलचे आणि त्यांचं सम या ठिकाणी 180 डिग्री येते. तर यानुसार आपण या ठिकाणी म्हणू शकतो की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. रिझन आहे कॉनवर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. तर या ठिकाणी अँगल ए अँड अँगल सी त्यानंतर अँड अँगल डी and B are opposite pairs of तर ह्या ठिकाणी हे अपोजिट पेअर्स या ठिकाणी या क्वाड्रिलॅटरलच्या ABCD आहेत. त्यामुळे या ठिकाणी यांचं सम 180 डिग्री येते. त्यामुळं आपण या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे क्वाड्रिलॅटरल ABCD म्हणजेच हा जो रेक्टँगल आहे तर या रेक्टँगलला आपण या ठिकाणी म्हणू शकतो इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी हे रिझन आहे कॉनवर्स ऑफ सायक्लिक
क्वाड्रिलेटरल थ्योरम। तर या थेरमनुसार सायक्लिक कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरमनुसार जर एखाद्या क्वाड्रिलेटरच्या अपोजिट जे अँगल्स असतात त्यांचे जे पेयर्स असतात ते जर 180 डिग्री असतील तर तो क्वाड्रिलेटरल या ठिकाणी सायक्लिक क्वाड्रिलेटरल फॉर्म होतो, म्हणजे त्याचे चारही व्हर्टेक्स जे आहेत ते सर्कलवर असतात। तर क्वेश्चन नंबर 5 याचं सोल्युशन या ठिकाणी आपण प्रूव केलेलं आहे की हा जो रेक्टँगल आहे हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे। तर कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरमचा आपण या ठिकाणी त्यासाठी यूज केलेला आहे ते प्रूव करण्यासाठी। आता पाहूया क्वेश्चन नंबर 6। या ठिकाणी आर अपोजिट अँगल पेयर्स ऑफ क्वाड्रिलेटरल एबीसीडी, या ठिकाणी ऍड करायचं आहे। तर ए आणि सी आणि अँगल डी आणि बी हे अपोजिट अँगल्सचे पेअर आहेत या क्वाड्रिलेटरल एबीसीडीचे। प्रॅक्टिस सेट 3.4 क्वेश्चन नंबर 6 इन फिगर 3.59 अल्टिट्यूड्स वाय झेड, हा जो अल्टिट्यूड आहे वाय झेड अँड एक्स टी ऑफ ट्रायंगल डब्ल्यू एक्स वाय, एक्स टी आणि वाय झेड हे जे दोन अल्टिट्यूड्स आहेत या ट्रायंगलचे डब्ल्यू एक्स वाय इंटरसेक्ट ॲट पी, हे दोन्ही या पी पॉईंटला इंटरसेक्ट करतात। प्रूव दॅट क्वाड्रिलेटरल डब्ल्यू झेड पी टी इज सायक्लिक, या ठिकाणी हा जो क्वाड्रिलेटरल आहे डब्ल्यू झेड पी टी हा सायक्लिक आहे हे आपल्याला प्रूव करायचं आहे। त्यानंतर पॉईंट्स एक्स झेड टी वाय, तर हे जे पॉईंट्स आहेत हे कोण सायक्लिक आहेत हे पण या ठिकाणी आपल्याला प्रूव करायचं आहे। तर या क्वेश्चनमध्ये दोन प्रश्न आपल्याला हे प्रूव करायचे आहेत, प्रूव दॅट। तर यामध्ये पाहूया फर्स्ट, तर फर्स्टसाठी आपण या ठिकाणी फर्स्ट प्रूव करण्यासाठी हा जो क्वाड्रिलेटरल आहे डब्ल्यू झेड पी टी हा आपल्याला सायक्लिक दाखवायचा आहे। तर सायक्लिक दाखवण्यासाठी कंडिशन काय आहे की या ठिकाणी हे हा जो क्वाड्रिलेटरल आहे याचे अपोजिट अँगल्स जर आपण या ठिकाणी जर त्यांचं सम 180 डिग्री हे जर प्रूव केलं आपण यांचं दोन्हीचं सम 180 डिग्री येत असेल तर हे या ठिकाणी हे हा जो क्वाड्रिलेटरल आहे हा सायक्लिक आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तर या ठिकाणी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की हा जो या ठिकाणी सेगमेंट आहे एक्स टी, सेगमेंट एक्स टी हा परपेंडिक्युलर आहे सेगमेंट वाय झेडला, सॉरी एक्स टी परपेंडिक्युलर टू डब्ल्यू वाय। त्यानंतर सेगमेंट वाय झेड हा परपेंडिक्युलर आहे सेगमेंट एक्स डब्ल्यूला, तर त्यामुळे या ठिकाणी अँगल हा जो अँगल आहे एक्स टी डब्ल्यू इक्वल टू 90 डिग्री। त्यानंतर या ठिकाणी अँगल अँड अँगल वाय झेड एक्स इज इक्वल टू 90 डिग्री। तर वाय झेड एक्स हा अँगल पण या ठिकाणी 90 डिग्री आहे। तर आपण हा जो एक्स टी डब्ल्यू हा जो अँगल आहे एक्स टी डब्ल्यू याला आपण असंही लिहू शकतो या ठिकाणी अँगल पी टी डब्ल्यू इज इक्वल टू 90 डिग्री। अँड हा जो अँगल आहे वाय झेड एक्स याला आपण पी झेड एक्स पण म्हणू शकतो। वाय झेड डब्ल्यू हा जो अँगल आहे वाय झेड डब्ल्यू आपण या ठिकाणी एक्स लिहिलेला आहे, तर एक्स टी डब्ल्यू आणि वाय झेड डब्ल्यू या ठिकाणी एक्स नाही पाहिजे या ठिकाणी हा जो एक्स आहे हा आहे वाय झेड डब्ल्यू। तर वाय झेड डब्ल्यू याला आपण या ठिकाणी अँगल पी झेड डब्ल्यू पण म्हणू शकतो, अँगल पी झेड डब्ल्यू इज इक्वल टू 90 डिग्री।
तर याचं रिव्हिजन आहे या ठिकाणी. तर एक्स पी आणि टी हे तिन्ही पॉईंट्स या ठिकाणी कोलिनियर आहेत. त्यानंतर वाय पी झेड हेही पॉईंट्स या ठिकाणी कोलिनियर आहेत. वाय पी आणि झेड तर या ठिकाणी अँगल पी टी डब्ल्यू प्लस अँगल पी झेड डब्ल्यू इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री प्लस पी टी डब्ल्यू ही 90 आहे, पी झेड डब्ल्यू पण 90 आहे. 90 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. तर या ठिकाणी अँगल पी टी डब्ल्यू अँड अँगल पी झेड डब्ल्यू आर अ पेयर ऑफ अपोजिट अँगल्स. अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू झेड पी टी. तर हा जो क्वाड्रिलॅटरल आहे डब्ल्यू झेड पी टी, या क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट जे अँगल्स आहेत या ठिकाणी पी टी डब्ल्यू आणि दुसरा आहे पी झेड डब्ल्यू. पी झेड डब्ल्यू या दोन्ही अँगल्स हे अपोजिट पेयर, अँगल्सची पेयर आहे या ठिकाणी, आणि या दोन्हीचं सम या ठिकाणी आलेलं आहे 180 डिग्री. तर त्यामुळं आपण या ठिकाणी म्हणू शकतो हा जो क्वाड्रिलॅटरल आहे डब्ल्यू झेड पी टी इज सायक्लिक. क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल्सची बेरीज, अपोजिट अँगल्स सम हे 180 डिग्री येतात. तर या ठिकाणी कॉन्वर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमनुसार या थेरमनुसार या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे डब्ल्यू झेड पी टी इज अ सायक्लिक. तर या ठिकाणी हे जे फर्स्ट आहे हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी हे जे सेकंड आहे ते आपण प्रूव्ह करणार आहे की हे जे पॉईंट्स आहेत हे कोण सायक्लिक आहेत. तर या ठिकाणी हे प्रूव्ह आपण करूया. या सेकंडमध्ये हे जे पॉईंट्स आहेत ते कोण सायक्लिक आपल्याला या ठिकाणी शो करायचे आहेत. एक्स झेड टी आणि वाय हे चार पॉईंट्स या ठिकाणी कोण सायक्लिक या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. तर हे प्रूव्ह करण्यासाठी या ठिकाणी हा जो अँगल आहे एक्स झेड वाय अँगल एक्स झेड आणि वाय इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर या ठिकाणी एक्स झेड वाय 90 डिग्री, त्यानंतर एक्स टी वाय हा पण अँगल अँड अँगल एक्स टी वाय इज इक्वल टू 90 डिग्री. तर हे दोन्ही पण अँगल या ठिकाणी दोन्ही अँगलचं मेजरमेंट हे 90 डिग्री आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी म्हणू शकतो अँगल एक्स झेड वाय इक्वल टू अँगल एक्स टी वाय. पण हा या ठिकाणी हे एक्स झेड वाय आणि एक्स टी वाय तर हे या ठिकाणी हे सबटेंडेड अँगल आहेत. अँगल एक्स झेड वाय अँड अँगल एक्स टी वाय आर
subtended subtended angle are subtended by points. हे दोन्ही पण अँगल हे सबटेंडेड आहेत बाय पॉइंट्स एक्स अँड वाय, बाय पॉइंट्स एक्स अँड वाय. तर या दोन्ही अँगल हे हा जो अँगल आहे एक्स झेड वाय आणि एक्स टी वाय या दोन्ही हे दोन्ही पण अँगल हे या दोन्ही यांचे वर पॉइंट्स जे आहेत एक्स आणि वाय या दोन्हीपासूनच या ठिकाणी हे दोन अँगल सबटेंडेड आहेत फॉर्म झालेले आहेत. आणि या ठिकाणी हे सेम साईडला आहेत, ऑन सेम साईड, ऑन सेम साईड ह्या एक्स वाय साईडच्या एकाच साईडला आहेत दोन्ही पण. ऑफ सेगमेंट, ऑफ सेगमेंट एक्स वाय, एक्स वाय या सेगमेंटच्या एकाच साईडला हे दोन्ही पण अँगल या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. ऑफ सेगमेंट एक्स वाय आणि हे दोन्ही पण अँगल जे आहेत आर इक्वल, हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. तर यामुळं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की पॉइंट्स एक्स झेड, एक्स झेड टी वाय आर कोनसाईतील. तर या ठिकाणी चार हे फोर पॉइंट्स कोन सायक्लिक असण्यासाठी महत्त्वाची कंडिशन काय आहे, तर हा जो पॉईंट आहे एक्स आणि वाय ह्या दोन्ही पॉईंटपासून हे जे अँगल सबटेंड झालेले आहेत एक्स झेड वाय आणि एक्स टी पी एक्स टी वाय, तर हे दोन्ही पण अँगल ह्या ठिकाणी इक्वल आहेत एकाच ह्या साईडच्या एकाच म्हणजे सेम साईडला आहेत दोन्ही पण. हे एक सेकंड कंडिशन महत्त्वाची आहे, एका साईडला आहेत दोन्ही अँगल इक्वल आहेत आणि हे दोन्ही अँगल एक्स आणि वाय या पॉईंटनी सबटेंड झालेले आहेत. तर या तिन्ही कंडिशनमुळं आपण या ठिकाणी हा एक्स झेड टी आणि वाय हे चार पॉईंट्स आपण या ठिकाणी कोन सायक्लिक आहेत हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हे या सेकंडमध्ये सुद्धा सर्व कंडिशन या ठिकाणी प्रूव्ह होत आहे, म्हणून हे पॉईंट्स कोन सायक्लिक आहेत हे आपण या सेकंडमध्ये प्रूव्ह केलं आहे. प्रॅक्टिस सेट 3.4 क्वेश्चन नंबर 7. इन फिगर 3.60 मेजर ऑफ आर्क एन एस इज इक्वल टू 125 डिग्री. एन एसचं मेजरमेंट 125 आहे. मेजर ऑफ आर्क ई एफ इज इक्वल टू 37 डिग्री. ई एफ 37 डिग्री आहे मेजर या आर्कचं. फाइंड द मेजर ऑफ अँगल एन एम एस. तर हा जो अँगल आहे एन एम एस हा जो अँगल फॉर्म झालेला आहे या दोन कॉड या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्यामुळं, तर या अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाईंड करायचं आहे. तर या ठिकाणी हे जे कॉड्स आहेत ई एन आणि एफ एस, तर हे दोन कॉड्स या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहेत. कॉड्स ई एन अँड एफ एस इंटरसेक्ट एक्सटर्नली ऍट पॉइंट एम. तर या ठिकाणी हे जे दोन कॉर्ड्स आहेत हे एकमेकांना इंटरसेक्ट करतात एक्सटर्नली ॲट पॉइंट एम. तर या ठिकाणी मेजर ऑफ अँगल एन एम एस इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एन एस मायनस मेजर ऑफ आर्क ई एफ. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे, ज्यावेळेस कॉर्ड्स एकमेकांना एक्सटर्नली सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट करतात त्यावेळेस आपल्याला
अशा प्रकारे अँगल जर फाइंड करायला विचारला आपल्याला एग्जाममध्ये, तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहोत. अँगल एन एम एस इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एन एस मायनस मेजर ऑफ आर्क ई एम. व्हॅल्यू आता आपण या ठिकाणी पुट करणार आहे. मेजर ऑफ आर्क एन एस, एन एस हा जो आर्क आहे तो आहे 125 डिग्री, मायनस मेजर ऑफ आर्क ई एफ 37 डिग्री. तर 125 मायनस 37 इक्वल टू 88 डिग्री, आणि 88 या ठिकाणी 2 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 44 डिग्री. या ठिकाणी अँगल एन एम एस इज इक्वल टू 44 डिग्री. आपण या क्वेश्चन मध्ये आपल्याला हा जो अँगल फाइंड करायला सांगितला होता तो आपण या ठिकाणी फाइंड केलेला आहे. तर हा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस कॉर्ड्स एक्सटर्नली एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळेस या ठिकाणी हे जे दोन आर्क आहेत त्यांचं या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं आहे. मोठ्या आर्क मधून छोटा आर्क सबट्रॅक्ट करायचं आणि आपल्याला या एन एम एस अँगलचं या ठिकाणी मेजरमेंट मिळते. तर हे एक या ठिकाणी कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 प्रॅक्टिस सेट 3.4. इन फिगर 3.61 या फिगरमध्ये कॉर्ड्स ए सी अँड डी ई इंटरसेक्ट ॲट बी. ए सी आणि डी ई या ठिकाणी हे दोन्ही कॉर्ड्स बी या पॉईंटला इंटरसेक्ट करत आहेत. इफ अँगल ए बी ई, या ठिकाणी अँगल ए बी इज इक्वल टू 108 डिग्री, मेजर ऑफ आर्क ए ई, या ठिकाणी हा जो आर्क आहे ए ई याचा मेजरमेंट आहे 95 डिग्री, फाइंड मेजर ऑफ आर्क डी सी. तर हा जो आर्क आहे डी सी याचा मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी हे जे दोन्ही कॉर्ड्स आहेत ए सी आणि डी ई हे या ठिकाणी सर्कलच्या मध्ये या ठिकाणी हे दोन्ही कॉर्ड इंटरसेक्ट होत आहेत. तर कॉर्ड्स ए सी अँड डी ई इंटरसेक्ट इंटरनली ऍट पॉइंट बी. तर या ठिकाणी हे दोन्ही कॉर्ड या ठिकाणी बी या पॉइंटला सर्कलच्या मध्ये इंटरसेक्ट करत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे, अँगल ए बी ई. तर अँगल ए बी ई, मेजर ऑफ अँगल ए बी ई इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए ई प्लस मेजर ऑफ आर्क डी सी. अँगल ए बी सी हा जो अँगल आहे ए बी ई, सॉरी या ठिकाणी अँगल ए बी ई, अँगल ए बी ई इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए प्लस मेजर ऑफ आर्क डी सी. तर ह्या ठिकाणी अँगल ए बी ई हा आहे 108 डिग्री इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क ए ई, या ठिकाणी ए ई हा जो आर्क आहे तो आहे 95 डिग्री, प्लस मेजर ऑफ आर्क डी सी हा आहे, या ठिकाणी हा आर्क आपल्याला फाइंड करायचा आहे मेजर ऑफ आर्क डी सी. तर या ठिकाणी हा जो टू आहे तो या लेफ्ट साईडला आल्यानंतर हा मल्टिप्लाय होतो आणि या राईट साईडला 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क डी सी.
तर 108 इंटू टू टू हंड्रेड सिक्सटीन डिग्री इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क डी सी. तर या ठिकाणी 216 मायनस 95 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क डी सी 216 मायनस 95. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क डी सी इज इक्वल टू 121 डिग्री. तर या ठिकाणी हा जो आर्क आहे डी सी, तर याचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं, ते आलेलं आहे 121 डिग्री. तर या ठिकाणी प्रॅक्टिस 3.4 मध्ये क्वेश्चन नंबर 7 आणि 8 या दोन्ही क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन नंबर 7 मध्ये हे जे कॉर्ड्स होते हे एक्सटर्नली इंटरसेक्ट करत होते, तर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं मायनस मायनस या ठिकाणी ॲडिशनच्या ठिकाणी सबट्रॅक्शन होतं. पण ज्यावेळेस कॉर्ड्स या ठिकाणी सर्कलच्यामध्ये इंटरसेक्ट करतात इंटरनली, तर त्या ठिकाणी त्या दोन्ही आर्क जे या ठिकाणी आहेत या दोन्हीचं पण या ठिकाणी ॲडिशन करायचं आहे आपल्याला. तर हा या दोन्ही क्वेश्चनमध्ये फक्त या साइन्सचं चेंज आहे, बाकी कन्सेप्ट सेमच आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्युजन करायचं नाही. ज्यावेळेस कॉर्ड्स एक इंटरनली इंटरसेक्ट करतात त्यावेळेस त्या दोन्ही कॉर्ड्सचं ॲडिशन करायचं, आणि ते दोन्ही कॉर्ड त्या ठिकाणी एक्सटर्नली जर इंटरसेक्ट करत असतील तर त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी त्या दोन्ही आर्कचं सबट्रॅक्शन करायचं आहे. तर हा फक्त डिफरन्स आहे क्वेश्चन नंबर 7 आणि 8 मध्ये. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.4 या ठिकाणी आपली कम्प्लीट झालेली आहे. तर यानंतर आप प्रॅक्टिस सेट 3.5 ही या ठिकाणी कॅन्सल केलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत डायरेक्ट प्रॉब्लेम सेट 3. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.